आजही 24 तास एक पाऊल पुढे। प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी भाजपचे नेते नरेंद्र मोदी होणं अपेक्षित होतं, मात्र पक्षाच्या सर्वच ज्येष्ठ मंत्र्यांनी आपल्या भाषणात मोदींवर टीकास्त्र सोडलं। मोदींनी उत्तराखंडमधून एका दिवशी 15,000 लोकांची सुटका केल्याचा खोटा प्रचार कसा केला, इथपासून ते मोदींच्या पीआर शैलीबाबत त्यांच्यावर टीका करण्यात आली। कट्ट हिंदूवादाचा पुरस्कार करायला भारतीय जनता पक्षाचा नव्या नेत्यांनी सुरुवात केली। जे मुद्दे त्यांनी अनेक वर्ष सोडून दिले होते, एनडीए मध्ये एकमत होत नव्हतं म्हणून काही कॉन्ट्रोवर्शियल मुद्दे होते ते सोडून दिले होते। पण आता नवीन नेते पुढे आलेत, नव्या जुमाने पुढे आलेत, घाई झालेले त्यांना पंतप्रधान व्हायचे, आणि हे नव्या जुमाचे नेते आणि त्यांनी पुन्हा एकदा ते मुद्दे उकरून काढलेले आहेत। आणि आता उत्तराखंडमध्ये जो निंदनीय प्रकार झाला त्यामध्ये आपल्याला दिसून येते की किती घाई झाली। पी आर एजन्सी, कोट्यवधी रुपयाचा खर्च, जाहिरातबाजी, अमेरिकेतले तज्ञ आणून त्या ठिकाणी एक वातावरण निर्माण करायचा प्रयत्न झालेला आहे। इनका खुद प्रदेश इस देश में पांचवे नंबर पर है, प्रदेश वो एक नंबर वाले राज्य के यहां आकर भाषण कर रहे हैं कि गुड गवर्नेंस कैसा अपना। क्या है गुड गवर्नेंस? आपका हो गृह मंत्री, पुलिस और सीबीआई एजेंसी से नहीं, कोर्ट से। बंबई और महाराष्ट्र में गुंडा बड़ा अपराधी होता है जिला बदर, लेकिन नरेंद्र मोदी का गृह मंत्री अमित शाह कोर्ट के द्वारा प्रदेश बदल तड़ी पार किया जाए। हम सीबीआई का नाम लेकर पर्दे के पीछे मत छिपो नरेंद्र भाई। माया कोडनानी तुम्हारी दूसरी मंत्री 28 साल की जेल, तीसरे मंत्री को अभी 3 साल का जेल, और लोकायुक्त अगर बन गया तो पूरा का पूरा मंत्रिमंडल सही जगह पर पहुंच जाए। जी 24 तास एक पाऊल पुढ़े।